ओके okay. आपण तुमच्या बोर्ड सिलेबसमधला दुसरा चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुरू केला होता आणि या सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण स्टेप बाय स्टेप सुरुवातीला सिस्टमॅटिक्स, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, टॅक्झॉनॉमी, टॅक्झॉनॉमीच्या व्हेरियस ब्रँचेस, फॉर एक्झाम्पल सायटोटॅक्झॉनॉमी, केमोटॅक्झॉनॉमी हे डिस्कस केलं. त्या व्हेरियस ब्रँचेस डिस्कस केल्यानंतर मग मला वाटते काहीतरी आपण तीन क्लासिफिकेशन सिस्टीम डिस्कस केल्या होत्या. पहिली क्लासिफिकेशन सिस्टीम होती आर्टिफिशियल, दुसरी क्लासिफिकेशन सिस्टीम होती नॅचरल, तिसरी जी होती ती फायलोजेनेटिक, त्या क्लासिफिकेशन सिस्टीम डिस्कस केल्या. आणि क्लासिफिकेशन सिस्टीम नंतर मला वाटते आपण ज्या डिस्कशनकडे आलो होतो तो डीएनए बार कोडिंग होता, ज्यामध्ये एखादा अननोन सॅम्पलचा डीएनए जो आहे तो नोन सॅम्पल सोबत कम्पेअर करतात. आता हे सगळं पॉईंट झाल्यानंतर जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम तुमच्या डोळ्यासमोर येतो आणि त्या ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करायचं आहे हा डिसिजन तुम्ही घेता, तेव्हा इट इज नॉट समथिंग लाईक दॅट की एका काहीतरी गोष्टीमध्ये तुम्ही त्याला क्लासिफाय करा, अजिबात नाही. तुम्हाला पहिले त्या ऑर्गॅनिझमची स्पेसिस फाइंड आउट करावं लागेल, जीनस फाइंड आउट करावं लागेल, फॅमिली ऑर्डर या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करावं लागेल. याचा अर्थ असा राजा हो की क्लासिफिकेशन ही सिंगल स्टेप प्रोसेस नाही आहे, त्यामध्ये मल्टिपल स्टेप्स येतात. या सगळ्या मल्टिपल स्टेप्सला कॅटेगरी म्हणतात, म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम त्याची स्पेसिस पाडणे ही कॅटेगरी, जीनस काढणे ही कॅटेगरी आहे. या सगळ्या कॅटेगरीत जेव्हा तुम्ही एकत्र अरेंज करता तेव्हा त्यापासून टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट तयार होते, ज्याला टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. आज आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो टॉपिक रिलेटेड विथ टॅक्झॉनॉमिक हायरार्की आहे. आता टॅक्झॉनॉमिक हायरार्की मला वाटतं 9th-10th तुम्ही ही गोष्ट डिस्कस केली असेल की कोणत्याही ऑर्गॅनिझमला आपण स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास यामध्ये क्लासिफाय करतो. आता जेव्हा जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझम्सला आपण क्लासिफिकेशन करतो तेव्हा टॅक्झॉनॉमिक हायरार्कीमध्ये सुरुवातीचा पॉईंट हा लक्षात ठेवायचा की प्रोसेस ऑफ क्लासिफिकेशन जी आहे ती प्रोसेस ऑफ क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. क्लासिफिकेशन या प्रोसेसमध्ये मल्टिपल स्टेप्स इन्वॉल्व असतात. मल्टिपल काय इन्वॉल्व असतात? स्टेप्स. ओके, या पर्टिक्युलर क्लासिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये जी प्रत्येक स्टेप इन्वॉल्व होते, ईच स्टेप, त्या प्रत्येक स्टेपला रँक किंवा कॅटेगरी म्हणतात. रँक किंवा काय? कॅटेगरी. द ईच स्टेप विच विल इन्वॉल्व दॅट इज कॉल्ड एज रँक ऑर कॅटेगरी. आता जेव्हा तुम्ही या रँक किंवा कॅटेगरीकडे येता तेव्हा रँक आणि कॅटेगरी असाईन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक स्टेप ही रँक किंवा कॅटेगरी रिप्रेझेंट करते. मग आता मी जर या कॅटेगरी वर्डकडे आलो, कॅटेगिरी, तर जी कॅटेगरी तुम्ही असाईन करता दॅट कॅटेगरी इज कन्सिडर्ड टू बी अ पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट म्हणजे जी सगळी टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट तुम्ही करता त्या टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंटचा ही कॅटेगरी पार्ट असते आणि म्हणून या पर्टिक्युलर कॅटेगरीजला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणतात. कोणत्या कॅटेगरीज? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. हा पॉईंट मला थोडासा एक्सप्लेन करायचा होता की कोणत्याही कॅटेगरीमध्ये ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम असतो, बरोबर आहे ना? समजा मी बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये लिनियसने मला दिलेलं नाव काय? होमोसॅपियन. मग त्या होमोकडे आला तर होमोजिनस आहे, मग जीनसमध्ये होमो आहे, होमो याचा अर्थ ह्युमन आहे. मग टॅक्झॉन आहे म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे आणि कॅटेगरी आहे, त्याला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणतात. राजा हो, या पर्टिक्युलर ज्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहे, ज्या सगळ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी तुमच्याकडे प्रेझेंट आहे, त्या सगळ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी नीट ऐका, ऑल कॅटेगरीज आर पुट टुगेदर. त्या सगळ्या कॅटेगरीज आपण एकत्र आणतो. या सगळ्या कॅटेगरीज जी आहे त्या कॅटेगरीजची आपण अरेंजमेंट करतो. कॅटेगरीजची काय करतो? अरेंजमेंट. या सगळ्या कॅटेगरीजची जी अरेंजमेंट आपण करतो ती एकतर डिसेंडिंग ऑर्डरने करतो किंवा असेंडिंग ऑर्डरने करतो. डिसेंडिंग किंवा असेंडिंग. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजची डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरने अरेंजमेंट करणे याला कन्सिडर करत असाल तर याला टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. व्हॉट इज इट कॉल? टॅक्झॉनॉमिक हायरार्की. टॅक्झॉनॉमिक हायरार्की, हायरार्की या शब्दाचा अर्थ काय? हायरार्की याचा अर्थ ट्री तयार करणे. मग ज्या सगळ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज तुमच्याकडे आहेत त्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी अरेंज करा आणि त्याची ट्री लाईक पॅटर्न तयार करा, त्याला टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. अगेन अँड अगेन मी वर्ड यूज करतोय टॅक्झॉन, बरोबर आहे? टॅक्झॉन हा जो टर्म आहे तो एच जे लॅम नावाचा सायंटिस्ट होता, त्या एच जे लॅमने सर्वात पहिले टॅक्झॉन हा शब्द दिला.
आणि टॅक्झॉन या पर्टिक्युलर वर्डकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा टॅक्झॉन या शब्दाचा अर्थ आहे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन करताना जो ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम तुम्ही डोळ्यासमोर ठेवता त्याला पर्टिक्युलरली टॅक्झॉन म्हणतात. म्हणजे याचा अर्थ टॅक्झॉन इज कन्सिडर टू बी युनिट ऑफ टॅक्झॉनॉमिक ग्रुप. युनिट ऑफ टॅक्झॉनॉमिक ग्रुप किंवा क्लासिफिकेशन करत असताना जो ऑर्गॅनिझमचा ग्रुप आपण डोळ्यासमोर ठेवतो दॅट पर्टिक्युलर व्हॉट एव्हर द टॅक्झॉनॉमिक ग्रुप इज प्रेझेंट दॅट इज व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड टॅक्झॉन. आणि हा पर्टिक्युलर युनिट ऑफ टॅक्झॉनॉमिक ग्रुप जो असतो तो एका पर्टिक्युलर रँकवरती प्रेझेंट असतो. मग ज्या पर्टिक्युलर रँकवरती तुम्ही त्या टॅक्झॉनॉमिक ग्रुपला ठेवताय किंवा ज्या रँकवरती तो टॅक्झॉनॉमिक युनिट कन्सिडर करताय त्याला नथिंग बट कॉल्ड ॲज काय टॅक्झॉन. आता ही टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन जी प्रोसेस केली जाते त्यामध्ये यू कॅन से दॅट कार्लॉस लिनियसने जेव्हा प्रोसेस दिली तेव्हा कार्लॉस लिनियसने सांगितलं की तुम्हाला क्लासिफिकेशन जे आहे ते एका सिस्टमॅटिक वेने करावं लागेल. आणि मग त्याच्या ज्या कॅटेगरीज होत्या त्या कॅटेगरीज असाईन करण्यात आल्या. काही पर्टिक्युलर कॅटेगरी कंपल्सरी ठेवण्यात आल्या क्लासिफिकेशन देताना आणि काही फॅकल्टेटिव्ह म्हणजे ऑप्शनल ठेवण्यात आल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण क्लासिफिकेशन समजा डाऊनवर्ड डायरेक्शनने सुरू केलं तर सर्वात बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन जो तुमच्याकडे येतो तो स्पेसिस, बरोबर आहे. सिमिलर स्पेसिस एकत्र आल्या की आपण काय तयार करतो जीनस, बरोबर आहे. सिमिलर जीनस कन्सिडर करत असाल तर सिमिलर जीनस जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यांच्यापासून आपण काय तयार करतो फॅमिली, बरोबर आहे ना. म्हणजे स्पेसिस एकत्र आल्या की स्पेसिस पासून आपण जीनस तयार करतो, जीनस पासून आपण फॅमिली तयार करतो. ज्या फॅमिली सिमिलर कॅरेक्टर्स दाखवतात त्यांच्यापासून आपण काय तयार करतो ऑर्डर. आणि ज्या ऑर्डर एकत्र येतात त्या ऑर्डरपासून आपण क्लास तयार करतो. मग डिफरंट डिफरंट क्लास ज्यांच्यामध्ये काही कॅरेक्टर सिमिलर असतात ते प्लांटच्या केसमध्ये एकत्र आले तर त्यांच्यापासून डिव्हिजन तयार होते. आणि ॲनिमलच्या केसमध्ये जर ते एकत्र आले तर त्यांच्यापासून फायलम तयार होतं. आणि हे डिव्हिजन फायलम एकत्र आले की अल्टिमेटली त्यांच्यापासून काय तयार होतो किंगडम, जो हायएस्ट कॅटेगरी आहे. मग आता या सगळ्या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 7 कॅटेगरीजला कन्सिडर करत असाल तर या कॅटेगरीज क्लासिफिकेशनमध्ये कंपल्सरी किंवा ऑब्लिगेट कॅटेगरी. एनसीईआरटीमध्ये याला जो शब्द वापरला आहे ना तो ऑब्लिगेट कॅटेगरी हा शब्द वापरला आहे. म्हणजे या 7 कॅटेगरी कोणत्याही ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना असल्याच पाहिजे. पण जर समजा दुसऱ्या काही कॅटेगरीज फॉर एक्झाम्पल कधी कधी आपण ऑर्डरला डिवाइड करतो सब ऑर्डरमध्ये, कधी कधी आपण यू कॅन से दॅट स्पेसिसला डिवाइड करतो सब स्पेसिसमध्ये, या ज्या डिफरंट डिफरंट कॅटेगरीज येतात ना या सगळ्या कॅटेगरीजला फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज म्हणतात. कोणती कॅटेगरी? फॅकल्टेटिव्ह. ही ऑप्शनल आहे, तुम्ही त्या क्लासिफिकेशनमध्ये वापरू शकता नाही वापरलं तरी चालेल. पण लिनियसने जेव्हा क्लासिफिकेशनचे रूल्स असाईन केले तेव्हा त्याने सांगितलं की जेव्हा तुम्ही क्लासिफिकेशन सिस्टीम अप्लाय करता तेव्हा या 7 कॅटेगरीज तुम्हाला वापराव्याच लागतील. त्या ज्या दुसऱ्या ऑब्लिगेट कॅटेगरीज आहेत त्या तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही वापरू शकता क्लासिफिकेशन पक्क करण्यासाठी. आता एक गोष्ट अशी सहज ऑब्झर्व करा, जर समजा तुम्ही स्पेसिसकडून किंगडमकडे जात असाल तर स्पेसिसकडून किंगडमकडे जात असताना नंबर ऑफ ऑर्गॅनिझम जो आहे तो वाढत जातो. म्हणजे स्पेसिसमध्ये कमी ऑर्गॅनिझम्स असतात, किंगडममध्ये जास्त असतात. याचा अर्थ नंबर ऑफ ऑर्गॅनिझम व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट विल गोज ऑन इन्क्रीझिंग. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गोज ऑन इन्क्रीझिंग. पण त्याच वेळेस जेव्हा तुम्ही स्पेसिसकडून किंगडमकडे जाता तेव्हा कॉमन कॅरेक्टर व्हॉट एव्हर इज प्रेझेंट तो पर्टिक्युलर कॉमन कॅरेक्टर जो आहे तो मात्र काय होत जातो डिक्रीज. याचं कारण हे की सर्वात जास्त कॉमन कॅरेक्टर जे आहे ते कोणामध्ये असतील? स्पेसिसमध्ये, बरोबर आहे ना. आपण तुम्ही माझी म्हणजे मी आहे तुम्ही आहे आपल्या सगळ्यांची स्पेसिस सेम आहे. आपल्यामध्ये कॉमन कॅरेक्टर जास्त आहे पण मला आणि डॉगला कम्पेअर करा माझ्या आणि डॉगमध्ये होप सो काय असतील फरक असेल. मग जेव्हा स्पेसिस चेंज होते तेव्हा कॉमन कॅरेक्टर जे ते कमी होत जातात. म्हणजे ॲज यू गो फ्रॉम स्पेसिस टू किंगडम, ॲज यू गो फ्रॉम स्पेसिस टू किंगडम द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गोज ऑन इन्क्रीझिंग बट नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर्स विल गोज ऑन डिक्रीझिंग. आता मी तुम्हाला थोडंसं एक्झाम्पल देऊन सांगतो की तुम्हाला दोन क्लासिफिकेशन सिस्टीम जे आहेत ना ते बोर्डाच्या सिलेबसमध्ये डिटेलली दिल्यात. एक जो क्लासिफिकेशन सिस्टीम दिली आहे ती चायना रोजची दिली आहे आणि दुसरी क्लासिफिकेशन सिस्टीम जी तुम्हाला लक्षात ठेवायची एक्झाम्पल म्हणून ना ती त्यांनी इंडियन कोब्रा म्हणजे कोब्राची दिली आहे. तर तुम्ही चायना रोजकडे आला तर चायना रोजचं जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे ते बायनॉमियल नॉमेनक्लेचर यू कॅन से दॅट हिबिस्कस रोझासायनन्सिस आहे. आणि जेव्हा तुम्ही चायना रोजकडे येतं तेव्हा चायना रोजचं जे बायनॉमियल नेम आहे ना ते नाजा नाजा आहे. नाजा नाजा, कोणी चायना कोब्रा समोर जर आला इंडियन कोब्रा तर त्याला नाजा नाजा म्हणणार नाही,
किंवा कोणी आजा आजाही म्हणणार नाही, पण यू कॅन से दॅट की जेव्हा तुम्ही इंडियन कोबराकडे येतात तेव्हा त्याचा लिनियस बायनॉमियल नॉमेनक्लेचर जे आहे ते जीनस ना जाय आणि स्पेसिस पण ना जाय. आता तो क्लासिफिकेशन चार्ट मी इथे लिहून काढतो, तो आपण क्लासिफिकेशन चार्ट जो आहे तो एक एक अँगलने डिस्कस करू. ओके, तुम्हाला आता क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये दोन ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन त्यांनी डिटेल स्टडी करायला सांगितलं. पहिलं आता हे एक्झाम्पल म्हणून, कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की किंगडम पासून आपण स्पेसिस पर्यंत जातो. मग आता समजा तुम्ही चायना रोज कडे आला, तर चायना रोजचा जो किंगडम आहे तो प्लांटी आहे. डिव्हिजन डिव्हिजन ही प्लांटच्या केसमध्ये युज करतात, फायलम हा अॅनिमलच्या केसमध्ये युज करतात. मग डिव्हिजन एनजिओस्पर्मी, क्लास डायकॉटिलिडॉनी, म्हणजे सीड मध्ये दोन कॉट्स प्रेझेंट असतील. सीडच्या मध्ये असणाऱ्या ओव्हुलच्या अरेंजमेंटच्या बेसिसवर चायना रोज मध्ये ऑर्डर ही मालवेल्स आणि फॅमिली ही मालवेसी, जीनस हिबिस्कस आणि स्पेसिस रोजा सायनेन्सिस. त्याच वेळेस तुम्ही इंडियन कोबराकडे आला तर इंडियन कोबराचं एक्झाम्पल म्हणून क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. इंडियन कोबराकडे आला तर स्वाभाविक आहे याचा किंगडम काय असेल, अॅनिमिलिया. हे कॉर्डेट्स आहे, त्यामुळे जो फायलम आहे तो कॉर्डेट आहे. क्लास जो आहे तो रेप्टाइलिया, म्हणजे हे रेप्टाइल्समध्ये येतात. त्यांची ऑर्डर स्क्वॅमॅटा. फॅमिली जी आहे ती इलापिडी आहे. आणि तुम्ही यांच्या जीनस आणि स्पेसिसकडे आला तर याचा जीनस नाजा आहे आणि स्पेसिस जी आहे ती सुद्धा काय नाजा आहे. दॅट इज कन्सिडर टू बी की दोन क्लासिफिकेशन सिस्टीम ज्या आहेत त्या तुम्हाला थोड्याशा रिगार्डिंग विथ सिलेबस लक्षात ठेवायच्या होत्या. पहिली चायना रोज, त्यामध्ये लक्षात ठेवताना प्लांटी, एनजिओस्पर्मी, डायकॉटिलिडॉनी, ऑर्डर मालवेल्स, फॅमिली मालवेसी, हिबिस्कस, रोजा सायनेन्सिस. इंडियन कोबराकडे आला तर ॲनिमल कॉर्डेटा, रेप्टायलिया, बरोबर आहे, क्लास रेप्टायलिया, ऑर्डर स्क्वॅमॅटा, फॅमिली इलापिडी, जीनस जो आहे तो नाजा आणि स्पेसिस जी येते दॅट इज कन्सिडर टू बी नाजा. ओके, मग दिस इज कन्सिडर टू बी क्लासिफिकेशन फॉर एक्झाम्पल रिगार्डिंग विथ चायना रोज आणि रिगार्डिंग विथ इंडियन कोबरा. ओके, नाव आता जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे तो एक वन बाय वन आपल्याला कॅटेगरीज आणि त्याचे एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवायचे आहेत. आज मी फक्त तुम्हाला पहिलीच कॅटेगरी तुमच्यासोबत डिस्कस करतो. सर्वात पहिली कॅटेगरी जी येते ती बेसिक कॅटेगरी आहे, विच इज कॉल्ड स्पेसिस. त्यामुळे तुम्ही स्पेसिसला कन्सिडर करत असाल ना, तर स्पेसिस इज कॉमनली कन्सिडर टू बी अ बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन स्पेसिसला कन्सिडर करत असाल तर स्पेसिसला दुसरा हा शब्द सुद्धा वापरला जातो की स्पेसिसकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा स्पेसिस हा ग्रुप, असा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम असतो जो स्टॅटिक असतो, जो स्टेबल असतो, आणि जनरली हा पर्टिक्युलर ग्रुप जो असतो तो चेंज होत नाही. म्हणजे क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये स्पेसिसकडे जेव्हा तुम्ही आला तेव्हा हा प्रिन्सिपल युनिट ऑफ क्लासिफिकेशन असतो. जो प्रिन्सिपल युनिट यू कॅन से दॅट समवॉट मी असं म्हणू शकतो की जो स्टेबल आहे, जो स्टॅटिक आहे आणि जो अनचेंज आहे. जेव्हा तुम्ही स्पेसिसकडे येता तेव्हा स्पेसिस हा क्लासिफिकेशन सिस्टीममधला असा युनिट आहे जो युनिट रियल आहे, म्हणजे रिअली एक्झिस्ट आहे. मी स्पेसिस दाखवू शकतो पण मी जीनस दाखवू शकत नाही. माझ्या शब्दाचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मी कोणत्याही ऑर्गॅनिझमची स्पेसिस सांगेल की ही ह्युमन स्पेसिस आहे, पण त्यांच्या होमोजिनसमध्ये मला स्पेसिस ॲड करावे लागतील पण त्या एक्झिस्ट नाही आहे, ते इमॅजिनरी आहे. म्हणजे याचा अर्थ स्पेसिस हा रिअल ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे. स्पेसिस जेव्हा तुम्ही डिफाईन करता तेव्हा स्पेसिस आर कन्सिडर टू बी अ ग्रुप ऑफ इंटर ब्रीडिंग पॉप्युलेशन. अ ग्रुप ऑफ इंटर ब्रीडिंग पॉप्युलेशन, इंटर ब्रीडिंग पॉप्युलेशनचा ग्रुप, ग्रुप ऑफ इंटर ब्रीडिंग पॉप्युलेशन विच आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर. मॉर्फोलॉजिकली सिमिलर ग्रुप ऑफ इंटर ब्रीडिंग पॉप्युलेशन जे मॉर्फोलॉजिकली काय असतात, सिमिलर असतात. आणि असे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स जे फर्टाईल काय तयार करतात, ऑक्सप्रिंग्स. फर्टाईल ऑक्सप्रिंग ज्याचा अर्थ सक्सेसफुल रिप्रोडक्शन करतात. मग इंटर ब्रीडिंग पॉप्युलेशन कडे आला तर जे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स एकमेकांसोबत सिमिलर असतात मॉर्फोलॉजिकली, जे एकमेकांसोबत इंटरब्रिडिंग करतात, फक्त इंटरब्रिडिंग करून फायदा नाही. अर्न्स्ट मेयर नावाच्या सायंटिस्टने ही डेफिनेशन दिली होती. त्याने असं सांगितलं की स्पेसिसमध्ये जे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम असतात त्यांनी इंटरब्रिडिंग जी आहे त्यामधून फर्टाईल ऑक्सप्रिंग म्हणजे सक्सेसफुल इंटरब्रिडिंग ही नॅचरल कंडिशनमध्ये केली पाहिजे, तेव्हा तुम्ही त्यांना स्पेसिस म्हणू शकता. हा जो युनिट आहे तो बेसिक युनिट आहे. मग ज्या स्पेसिसमध्ये सिमिलॅरिटी असते ते एकत्र ठेवून आपण जीनस, जीनस पासून फॅमिली, फॅमिली पासून क्लास, ऑर्डर हे सगळे तयार करतो. आता उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण स्पेसिस कडून पूर्ण कॅटेगरी किंगडम पर्यंत जाऊ आणि त्यांचे एक्झाम्पल्स जे आहेत ते रिवाइज करू. हे एक्झाम्पलना नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने पण फार महत्वाचे आहे. तर हरकत नाही, उद्या आल्यावरती आपण हे सगळे एक्झाम्पल डिस्कस करू. ठीक आहे, चल, थँक्यू व्हेरी मच.